ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धनाकरता सरकारनं कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता रायगडची प्लास्टिक पासून मुक्ती करण्याच्या दृष्टीनं रायगड जिल्हा प्रशासनानं एक महत्वाचं आणि स्वागतार्ह पाऊल उचललंय. किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी, महाराष्ट्राचा अभिमान. दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी, गडप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात. रायगड किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी अधूनमधून स्वच्छता मोहीमही राबवली जाते, पण प्लास्टिक सारख्या घातक कचऱ्यापासून किल्ले रायगडला दूर ठेवण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं एक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जर किल्ल्यावर पाण्याची बाटली किंवा प्लास्टिकच्या रॅपरमध्ये बंद असलेले खाद्यपदार्थ घेऊन जायचे असतील तर प्रत्येक वस्तूमागे 25 रुपये अनामत रक्कम घेतली जाते. किल्ल्यावरून परत आल्यानंतर रॅपर किंवा बाटली परत केल्यावर ही अनामत रक्कम परत केली जाते. आता आम्ही ही सुरू करून 15 ते 20 दिवस झाले. यामध्ये मला सांगायला आनंद आहे की 60 ते 70% लोक या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. काही लोकांची तक्रार जरूर आहे, परंतु याला लोकांना पण वाटते की आपण गड स्वच्छ ठेवला पाहिजे. आता जिथून पायऱ्यांचा मार्ग आहे तिथे देखील आता आम्ही तिथल्या आसपासचे दुकान यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि तिथे देखील आम्ही आता प्लॅस्टिकवरती जाण्यासाठी प्रतिबंध करण्याची आता उपाययोजना करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा असो किंवा अन्य कार्यक्रम, यावेळी एकाच दिवशी लाखो शिवभक्त गडावर येत असतात, त्यामुळे अधिक अस्वच्छता या ठिकाणी होते. म्हणूनच रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या कल्पनेतील या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी रोपवेच्या ठिकाणी पर्यटकांना सूचना दिल्या जातात, त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली जाते, किल्ल्यावर देखील अशी तपासणी मोहीम राबवली जाते. की प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकचा कचरा इतरत्र कुठेही न ठेवता तो आपण रायगड रोपे प्रशासनाच्या ताब्यात घ्यावा. म्हणजेच पॅसेंजर जेव्हा वरती जात असतील तेव्हा वरती जाताना जर का त्यांच्याकडे प्लास्टिकची बाटली असेल ती प्लास्टिकची बाटलीचे डिपॉझिट घेऊन ती प्लास्टिकची बाटली आपल्याला ठेवायची आहे. व शिवभक्तांना मी आम्ही आवाहन करत आहोत की त्या पद्धतीने आपण प्लास्टिकमुक्त रायगड करण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी प्लास्टिकमुक्त रायगड करण्यासाठी सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत. ही कल्पना शिवप्रेमींनी उचलून धरली आहे. पर्यटकांनी देखील या योजनेचं स्वागत केलं असून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ते स्वतःहून यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. मी याच्यात अगोदरही आलो होतो, खरंच माझी मला लाज वाटायची. आपण महाराजांच्या दर्शनाला येतोय आणि त्यांचीच परंपरा संस्कृती कुठेतरी आपण घालवतोय की काय असं वाटत होतं. परंतु आज खरं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजच्या या फिरल्यामुळं असं वाटलं, कुठेही प्लास्टिक दिसलं नाही, ज्या बॉटल्स होत्या ह्या सगळ्या काही दिसल्या नाही, स्वच्छता दिसली. आम्हाला इथं विचारणा केली गेली तर आमच्याकडे असणाऱ्या ज्या प्लास्टिकच्या बॉटल किंवा पिशव्या वगैरे काही होतं साहित्य लहान मुलांसाठी खाण्यासाठी आणलेलं, ते सर्व साहित्य इथं त्यांनी सांभाळून ठेवण्याची एक सोय केलेली आहे. त्यामुळं इथं कचरा अजिबात नाही आहे आणि प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकची बॉटल आम्हाला कुठेही दिसली नाही. पूर्ण रायगड किल्ला आम्हाला अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसून आलेला आहे. अशी मोहीम केवळ रायगडावरच न राबवता सर्व गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी राबवली तर त्यांचं संवर्धन आणि जतन करण्यात नक्कीच हातभार लागेल. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड.